दामाजी कारखान्याच्या मतदार यादी संदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावत मतदारांचे हक्क अबाधित ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दामाजी कारखान्याच्या प्रशासनाने नियमानुसार सादर केलेली अंतिम मतदार यादी योग्य असताना दौलत माने आणि रमेश भांजे यांनी मतदारांची नावे कमी करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई इथं दाखल केलेलं पिटिशन फेटाळण्यात आलं असून मतदारांचे हक्क अबाधित ठेवण्यात आलेले आहेत। शासकीय ऑफिसचं कामकाज कायद्याच्या चौकटीत राहून चालत असतं। जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांनी कायदेशीर तपासणी करून नियमानुसार श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी योग्य रीतीने प्रसिद्ध केल्याचं ॲडव्होकेट राजशेखर गोविलकर आणि ॲडव्होकेट सुहास इनामदार यांनी उच्च न्यायालय मुंबई यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं सदर यादी ग्राह्य मानून उच्च न्यायालय मुंबईचे मुख्य न्यायाधीश सांबरे यांनी फिर्यादीनं दाखल केलेलं पिटिशन फेटाळलं आहे। यामुळे गेल्या महिनाभरापासून मतदार यादीबाबत कायदेशीर दावे प्रतिदावे संपुष्टात आलेले आहेत अशी माहिती ॲडव्होकेट सुहास इनामदार यांनी दिली।